ए श्याम, चल ना रे बाबा, उशीर होतोय ना. मला बाहेर जायचंय, परत संध्याकाळी जायचंय. तू नेतोय ना मला फिरायला? आता जायचं मग, आता नंतर किंवा मला परत संध्याकाळी निघायचंय ना. बर, जाऊ आपण, जाऊ. मी दाखवतो, चल ना मग पटकन. बरं, मी गायत्री गायत्रीला घेऊन सोबत. गायत्री परत चिडेल जाईल. आता तिचे काम पडले ना, तिला कशाला घेतो. गायत्री काय इकडे काय? बरं, आवडले का म्हणजे ही शेत वगैरे नदी दाखवायची ना? अहो नाही, मला भांडे घासायचे होते ना. बरं, असं भांडे घासते. मग एक काम कर, तू आवरून घे, आम्ही जाऊन येतो. थांबा ना, 5 मिनिट का आवरते नाही? वेळ लागतो ना मग. थोडं थांबा ना, मी येते ना तुमच्या बरोबर. नाही नाही, तू काय आवरून घे, आम्ही जातो पुढे शेतात. तू नंतर आवरून घे, म्हणजे थोडं दाखवून घेतो शेत, नदी नदी पण दाखवायची इकडली. बरं ठीक, चल बाबा. हां, भांडे घासले भांडे मग दाखवून येऊ ना. हां मग चल ना मागून. बरं ठीक आहे, आपण दोघं जर येईल मग. चल, हां फार मस्त आहे इकडे. मला दाखवून दे ना तू, मस्त. जरा एक 5 मिनिटं थांबली असते तर काही बिघडलं असतं का? पण नाही, यांना हौसच फार ना, मामाच्या मुलीला घेऊन जायचं फिरायला. म्हटलं एक 5 मिनिटात लगेच भांडे घासते. पण नाही, थांबायचं तर नाव नसतं. इंटरेस्टच फार ना आपल्याला मामाच्या मुलीला बाहेर घेऊन जायचा. मला असं म्हटलं तर नाही घेऊन जाणार. मामाच्या मुलीला लगेच उड्या मारत, एक पाय लगेच हे करून लगेच तयार मामाच्या मुलीला बाहेर घेऊन जायला. बघतेच आता मी पण, आता पटपट आवरते. झालेच नाही तरी आता माझे भांडे घासून. मला आता बघायचंच यांचं बाहेर काय चाललेलं असतं. ते ही काजल आली ना घरी, ही घरातलं वातावरणच बिघडून जातं. काय होतं यांना काय माहिती, बदलून जातात, दुर्लक्ष करतात माझ्याकडे बघून. बघतेच आता, जातेच आता यांच्या पाठीमागे. काय चालतं ना यांचं बघतेच मी आता. फार श्याम, खूप सुंदर आहे इकडे तुम्ही. हे स्वीट कॉर्न म्हणतात त्याला. मग आम्ही मराठीत मग म्हणतो. खायला नाही, अजून वेळ लागेल त्याला. हो का? खरंच खूप मस्त आहे इकडे. नाही तुला पण आवडत नाही इकडे खेड्यामध्ये? मस्त असणं वातावरण, किती फ्रेश असतं मस्त इकडे. खूप फ्रेश असतं यायला, असं छान वाटतं ना रे. मी तर काय म्हणतो, हमकास येत जातो नेहमी इकडे. हो मग येईन ना, मी नेहमी येईन ना. पण आता पूर्वी ना मामा खूप वेळेस यायचे बरं का? तिकडे काय, हा तिकडे तर नदी मस्त, ती बघायची का? आपण तिकडे जाऊ ना मस्त. हा नदी खूप भारी, चल तिथे बसू आपण मस्त गप्पा करू. पण मग ती गायत्री काहीतरी येतं म्हणे नंतर, ती आवरून काम सांगितलं परत तिकडे गेले. एवढं काय, इथून जवळच ना. बरं चल, जाऊन बघून दाखवत तुला मी. काय ग गायत्री, काय बडबड चालली? अगं काय नाही ग, यांच्या ना मामाची मुलगी आली अगं घरी. हा मग तू इकडे आता हे मस्त तिला घेऊन फिरायला गेले. मला तर यांच्या दोघांवर ना जरा डाऊटच येतो. हा का, मग काय तू तपास. अगं ती आल्यापासून ना माझ्याकडे तर लक्षच देत नाही. अरे मग आता तू कुठे चालली इकडे? आता गेले मस्त तिला फिरायला, फिरायला घेऊन गेले. तुला नाही नेलं का? मला, मला कशाला घेऊन जातील बाई, ती आल्यानंतर मला तर विचारच सुद्धा नाही. हो बाई, आता मामाची पोरगी आली म्हटलं म्हणजे तिलाच घेऊन फिरवत असेल, चांगली फॅन्सी असेल ती. हो मग, अगं शहरात राहणारी ती. आपण काय बाई, आपण खेड्यात गावाकडे राहणार. म्हणून तुझा पत्ता कट केला मग त्यांनी. मग काय, आपण असे कसे कट करतील, बघते ना मी त्यांच्याकडे. माझं तेच आता, तेच बघायला चालले. आता काय बडबड करत ते काय माहिती तिकडे जाऊन. मग मी पण येऊ का? चल ना, तुला यायचं का? चल चल ना मग आपण बघू. चल, हा चल, मला यांच्याकडे जरा बघायचं यांचं दोघांचं काय चाललं. चल ना मग. कसं वाटलं काजल? एकदम छान वाटलं, मस्त. हो मस्त. पूर्वी याच गावात राहिली असती पण आता काय करता? हो ना, आता पण मग काय नशीब. माझ्या तुझ्या वडिलांनी काहीच केलं नाही मामा. आता तू शिकलाच नाही, तू शिकला असता. पण आता शिक्षणाचं काय, शिक्षण पुढे केलं असतं. मग माझ्या बापाला शिक्षण मागवत होता ना. आहे पण चांगली, तुझी बायको चांगलीच आहे ना. काय माहिती आहे का ती? आहे पण आता काय, इथे बस बाबा, खूप पाय दुखले. हो मस्त, इथे बसू आता आपण छान. नाही कसं असतं, वेळ निघून गेली का काही नसतं. बसते का झोपते? आता इथे काय झोपायची जागा आहे का? असं एवढं बघ, आता बसती ना इथे मस्त. पण नदी वगैरे छान वाटतं मस्त. इकडे गाव छान आहे, सगळं वातावरण पण मस्त आहे बाबा. ती पण गायत्री बसला आपल्या शोध तिकडे. गायत्री आता काय बसते घरी? तुम्ही शेतात जाणार होते, ती म्हणे परत इकडे आले तर चांगलं. अजून हे नाही ना, काही नाही तिला, काही नाही वाटत. भांडे कर तुझ्याशी, कसं करते तुझ्यावर म्हणजे तिचं कसं तुला माहिती आहे, खेड्यात राहते ती, तिला डबडतो. मग आता तू एवढी मॉडर्न दिसते, मग आता मी तुझ्याशी बोलतो. आणि परत कसं मामाची मुलगी? मग आता त्यात काय एवढा विषय, आता मी आली तुमच्या घरी, मग तू बोलणारच ना माझ्याशी. तिला कसं वाटत आता मामाची मुलगी, पण तू अशी मॉडर्न राहते, तिचं तसं वागणं. मग तिला आपल्या स्वतःबद्दल कमकू, तिला पण राहायला लावायचं तू चांगलं. जरा कसं राहते ती, ते गावातल्या मुलीचं मस्त. पण ते सांगायचं तिला? नाही मी खूप सांगतो, पण ते काय एक दिवस होतं ते परत तेच. पण काय मामाने फारच माझ्या वेळेस हे केलं गं, काय केलं लग्नाच्या वेळेस करायला पाहिजे. मी खूप वेळेस माझी मागणी पण टाकली होती. मग
आता परत करतो का परत आता परत करू शकतो पण आता काय नाही ना एक बायको ती आहे चांगली पण आता आलंय नशीब अन काय काय म्हणतो आली फोकस असावी तसं झालंय माझं का मग काय काय तू पण म्हणलं तू इकडेच राहत काय मला अरे काय चला काय नवीन मॉडेल घेऊन फिरा नाही नाही गायत्री नाही काजल मामाची मुलगी गायत्री मामाची मुलगी हा मग पाहतो मामाची मामाला भारी मुलगी रे कोणी मित्र काय मग ते गावामध्ये हाडीत रे नाही नाही अरे असं थोडं दोस्त काय बोलताय हे असं गावात राहतो काय तुझ्या मामाची मुलगी एवढी भारी मित्र मग करायचं ना लग्न बिग्न तेव्हा तू काय कोणाशी लग्न आमचा तेच विषय झाला पण मामाने काय केलं तेव्हा परिस्थिती कशी होती आपली तुला माहिती ना हा परिस्थिती गरीब होती ना आणि शिक्षण कमी पडलं हिचं शिक्षण खूप झालं शाळेला म्हणजे श्याम तुला स्वार्थी रे काय मला सांगायचं ना मग माझ्याकडे शिक्षण बी होतं पाहिलं का आणि परिस्थिती बी चांगली होती पण तू कुठं होतो तू कुठं होतं काय चाललंय सांगितलंच नाही ना मला काय चाललंय काय चाललंय म्हणजे आज चाललंय आमचं झालं थोडंसं मित्रांचं पण तुझं लग्न झालंय रे आता काय करतो म्हणजे दोघांचे लग्न झाले काय बोलताय म्हणजे थोडा प्रयत्न करू प्रयत्न ते काय म्हणत होता असं पण तुझी डाळ शिजणार नाही रे डाळ शिजणार नाही म्हणजे म्हणजे गायत्री वरण करते ना असं तुमच्या बायकोचा एका विषय अरे काय चालतं तुमचं काय माहिती पण तुम्ही आता लग्न झालेलं आहे तरी तुम्ही माझा विचार करता का आज काय तयारी आहे का तयारी होणार आहे का चालेल कराल का तुम्ही कोण करणार तो पहिले पण तयारी आज पण तयारी तुम्ही सांगा फोन करता पण तयारी हो मी किती छान आहे म्हणून हे असं दाखवायला आणलं मस्त आहे ना नदीचं अगं मला तर चांगला डाऊटच आहे संशय चांगला की हे नदीवरच आलेले असणार आहेत बघूच आता दिसतीलच आपल्याला कुठे ना कुठेतरी बघूच ना आपण थांब ना कुठेतरी दिसतीलच आपल्याला ते जाणार कुठे जाऊन जाऊन दिसतंय का पण तुला ए ते बघ चंचल तुला ते तिघ जण दिसतात आहे का अगं हो ग ते तीनच जण आहे हो ना भाऊजीच फक्त पण तो तिसरा माणूस हो ना ते असं तिसरा माणूस कोण असेल काय माहिती अगं चल बघायचं का आपण हो पण ते पाठ करून बसले त्याच्यामुळे आपल्याला दिसतही नाही हो एक काम कर आपण गुच्छू पायको त्यांचं बोलणं हा बरोबर आहे भारी खरंच आहे आता आपण तेच करू आता बघूच काय बोलतात ते ऐकूनच घेऊ आता मला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही बघा तुम्ही एका ठरवा कोणीतरी कोण एकच जण कोण करणार दोघं मध्ये हा म्हणजे किती हुशार आहे मला काय दोन नाही आपण स्वयंवर ठेवायचं का जो जिंकला तो नाही रे आता कुठे ते जिंकायचं का तुम्ही पॉईंट लागला ते जे पॉईंट जिंकेल त्याच्याशी मी लग्न करायची पैसे तुझ्याकडे तिला ठेवायला आपण कंबाईन मध्ये करू ना कंबाईन मध्ये करू काही ते कंबाईन हा चालेल ना पॉईंट लावा आणि काही करा ठरव तुमचं तुमचं पण अरे पण मग मी पाहिजे ना माझी मामाची मुलगी तू डायरेक्ट कसं काय घुसला म्हणजे चालेल म्हणजे मी तुझा मित्र नाही भाऊ आता म्हणजे जेव्हा स्वतःच आलं तर लगेच पण कॉम्पिटिशन का तुझी आता आयला म्हणजे बस का आपण शाळेपासून आता आपण बरोबर आहे आपण काही गोष्ट अशी आलं गेलं खाल्ली का आपण एक चॉकलेट असलं आता थोडं दोन करून खायचं चॉकलेट होतं चॉकलेट काय चॉकलेटच नाही खोबरे गोळे पण फोडून खायचो आम्ही लंगोटी अरे लंगोटी अच्छा मग ते ठरवा ना शाळेत एकाच बाकात आम्ही शाळेत एकाच बाकावर बसतो बरोबर का नाही आमची दोस्ती आहे ना श्रीकृष्ण सुद्धा माझी दोस्ती आहे असं आहे का अशी बी मॉडर्न बाई आहे ना एवढं काय घाबरायचं तुला आणि तुम्हाला शहरात चालतं खेड्यात आम्हाला कसं आमच्या बायला याची बी बाई बायला कळून देणार नाही आम्ही त्यांना काय कळत ठरवा तुम्ही चालेल का तुम्हाला बघा मी अशी तुम्हाला सांभाळेल का मी कोण तुला आम्हाला सांभाळायचं सांभाळ काय सांभाळेल तुम्हाला आम्ही सांभाळलो अरे ठरवा ना दोघं जण अगोदर तुमच्या बायका नाही तर एक दिवस म्हणजे काय बोलतोय म्हणजे म्हणजे भेटायला भेटायला राशन पाणी राशन पाणी म्हणजे तू दोन्ही बघाल ना आम्ही आपण काय करू माहिती का मस्त पैकी ना मोठ्या सोसायटी मध्ये हाय हाय क्लास सोसायटी मध्ये ना असा 2 BHK फ्लॅट घेऊन टाकून फ्लॅट घेऊ फ्लॅट नाही घेऊन परवडणार चालेल चालेल आल्यापासून तर सगळं हेच करा तुम्ही म्हणजे आमचं कसं आहे माहिती का शेती करतो ना त्याला म्हणत कधी कधी हा भेटा येईल कधी मी शेताकडे बघायला आलं बायका तू तुमच्या बायका सांग बघा पीस आहे ना पीस म्हणजे काय काय बोल म्हणजे असं ते बिस्किट वगैरे घेतले नाही गावात पिशी बिलो लोक ना पिशी लोक गावात फिरतात त्याच पीस पिस कडक पिशी असं आहे श्याम तुझं मी
पण तुझ्यासारखंच अरे खेड्यामध्ये आता लंगोटी यार म्हणलं सारखंच सारखंच विचार राहणार कोणाला सांगायचं नाही आपलं काय आता मला काय पडलं तुमचं सांगायचं मला सगळं मिळेल मस्त मजा करू काय टेन्शन नाही असं आहे का दोघं दोघं लग्न करायचं माझ्याशी अरे बापरे काय होत त्याला अरे चालतं आता चालत काय ते म्हणतात दोन बायक फजिती एका तसं दोन नवऱ्या फजिती करायचं तुझ्यासारखी परी असल्यावर मग काय बघायचं का बघ तुला काय हरकत नाही ना चालेल ना कधी प्लॅन करायचा कोणाला समजलं नाही समजलं नाही पाहिजे आमची बायक कसला प्लॅन चालू आहे मला उठवायचं शांत होता रे उठव ना मला काय बाई माणसे इतके गप्पा काहीतरी हात धरला भाऊजींनी बघ मामाची मुलगी ना दाखवा ना मग माझ्या आत्याचा मुलगा आहे ना तो लग्नाचा विषय चालला होता नाही लग्न करणार लग्न तिच्या लग्नाबद्दल चाललं होतं विषय चालला ते म्हणे आमच्या लग्नाला या बाबा माणसं पाहिजे गायत्री आम्ही सगळं ऐकलं तुमचं काय बोलणं चाललं होतं ते लग्न होऊन तुम्ही परत लग्न करणार तिच्याशी एकच झपत नाही काय दोन काय बोलले हे तुला करणार आहे तुझ्याशी तू पण होला हो म्हणते मला काय करायचंय त्यांचं चाललं होतं काहीतरी मी बसले आपली मी श्याम बरोबर आलेली होती मला तुझ्याकडनं तरी अशी अपेक्षा नव्हती अगं गायत्री तसं काही नाहीये ऐकून अरे यार काय बाया ऐकत भावाच्या घरी येऊन एवढं इतकं तुम्ही हे करायचं एक मिनिट तुम्ही थांबाल का ऐकून घ्या ना माझं काय मी असंच त्यांच्याशी बोलत होती असंच बोलत नव्हती लग्नाविषय तुमचं चाललेलं होतं लग्न काय बाबा ह्या नुसतं किती आम्ही काय म्हणतो गायत्री आम्ही असं म्हटलो तू लग्न कर आम्ही फ्लॅट बघून देतो बघून देतो नाही बघून देतो नाही बघून तुम्ही घेणार तिच्यासाठी असं बोललो का नाही का कधी कधी सुट्टीची बघून देईल बाबा हिला असं असं चाललं का अजून मी आहे जिवंत बघ चंचल बघ कशी वाया गेलेली माणसं आहे ती आपण एवढा विश्वास ठेवतो यांच्यावर तुम्ही जरा शांत बसा माणसं ऐकून घ्या मी काय सांगते शांत बसा थोडस किती टाळ्या करताय दोघी पण थोडस ऐका ना मग थोडं ऐकून तर घ्या ना मी काय सांगते ते बिलकुल ऐकत नाही कोणी काय चाललंय तुमचं अरे काहीतरी विचार पण करत नाही सुरू होऊन जातात लागे सुरू होऊन जातात लागे बघ आपल्यालाच बोलत ते बरं सुरू होऊन आमचे अगं हो आहे पण मी काहीतरी बोलते त्याचं तर ऐका ना तुम्ही काहीतरी तुम्ही तुमच्या नवऱ्यांशीच भांडण करता माझं तरी काहीतरी ऐकाल तर मग तुम्ही भांडत बसा ना तुमच्या घरी नेऊन त्यांना सगळ्या गावाला माहिती ना आम्ही तुमचे भेदच पाहते तुम्ही आता घरी चला हे बघा ऐकून ऐकून घ्या ऑलरेडी माझं रजिस्टर मॅरेज झालेलं आहे हो माझं रजिस्टर मॅरेज झालेलं आहे माझा नवरा अमेरिकेला आहे एक वर्ष झालंय आम्ही दोन वर्ष तो तिकडे गेला तो आल्यानंतर मी घरी सांगणार आहे मामाला हा सांगणार आहे मी सगळं आधी आम्हाला सांगायचं आधी काय सांगायचं चाललंय तुमचं बसली मी ऍक्च्युली माझं झालेलं आहे ऑलरेडी मी फक्त सांगितलेलं नाहीये कुणाला दोन वर्षानंतर आल्यावर मी करणार आहे काय सांगितलं तुम्ही तुमच्या नवऱ्यांना घ्या आणि भांडत बसा काय माणसं बाबा आणि काय बाया बाबा काय कधी नवत गावात यावा तरी असं अरे काय श्याम तुझ्या मामाची मुलगी आधी सांगितलं श्याम मी घरी चालले तुम्ही या तू पण या आणि ते यांना काय करायचं ते करा मला जाऊ दे घरी तुम्हाला लग्न केलेलं असताना तुम्ही कुठं आधीच लग्न झालं ऑलरेडी झालं घेणार होते अजून आता हे करतात लई डोक्याला ताण आहे तुमचा सगळ्यांचा मला ऊन लागतंय मी चालले जरा तुमची तुम्ही भांडत बसा मला नका सांगू काय करायचं ते बघा ठेंगा दाखवून गेली ती बघा तुम्ही आता ना तुमचं असंच झालं पाहिजे चांगली चांगलं तू अद्दल घडली पाहिजे तुम्हाला
अशीच. अरे पण काय झालं, काय आम्ही कुठे काय काहीच बोललो नाही. लग्न झालं अगं, लग्नाविषयी गप्पा मारतात हे. फ्लॅट घेण्यापर्यंत इतकं त्यांचं वाढलं प्रकरण. तुम्हाला पण काही येणे का? त्याच्या मामाची मुलगी आहे. आम्ही थोडा मग असे गप्पा मारतात मामाच्या मुलीशी, असे गप्पा मारतात दोघ इथे अशा ठिकाणी बसून. मुलगी म्हणजे ती आमची मामी बहीण झाली. मामी बहीण, हो 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 हो, मामाच्या मुलीशी अशी, हो बरोबर ना, अशा ठिकाणी येऊन मामे बहिणीशी गप्पा मारायच्या. तुम्हाला घरी नाही बोलता येत तुम्हाला? दाखवायला आणलं वहिनी असं. हो ना, हो बहिणी फिरायला. ती आहे ना शहरातली मुलगी आहे ना, तिला माहिती नाही. तुला माहिती नाही, मी दाखवायला सांगितलं. हो ना, हो हो, चांगलंच दाखवायला आणलं नाही का तुम्ही? या बाय आहे ना बाबा, आता हे काय आपल्याला काही यांना आहे ना, हे असं पाहिजे. बरं झालं तिचं लग्न झालं. आता चला, आता तुमच्याकडे बघते मी, आता घरी चला, आता दाखवते तुम्हाला.